राज्यात तसेच औरंगाबाद शहरात झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे। शहरात शनिवारी 1900 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत। असे असले तरी लोकांना कोरोना परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे चित्र काही भागांमध्ये दिसून आले। जागोजागी पोलीस तैनात असून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येत आहे। नमस्कार, मी अभिलाष अपसिंगेकर, आपण पाहत आहात महाराष्ट्र देशा। महाराष्ट्रामध्ये वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे, पण तरीसुद्धा औरंगाबादकरांना हे वीकेंड लॉकडाऊन काही नवीन नाही आहे। तसंच नागरिकांची रस्त्यावरती विनाकारणची गर्दीसुद्धा आपल्याला बघायला मिळते आहे। ही गर्दी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा पुढाकार घेत असली तरीसुद्धा आतल्या रस्त्यांतून किंवा गल्लीबोळातून हे नागरिक मोकाट फिरतच आहेत। त्याचसोबत विनाकारण अत्यावश्यक सेवा सुविधांचे दुकानं जरी चालू असले तरीसुद्धा नागरिक किरकोळ कारणासाठी बाहेर फिरताना दिसत आहेत, पण ह्याच गर्दीला रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा चौकाचौकामध्ये उभी आहे। वीकेंड लॉकडाऊन औरंगाबादकरांना काही नवीन नाही आहे, पण तरी देखील नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत। अनेक लोक खोटं कारण सांगून बाहेर फिरत आहेत, अशा लोकांवर पोलीस त्यांची चौकशी करून कारवाई करत आहेत। औरंगपुरा येथे महात्मा फुले चौकात तपासणीसाठी असलेल्या PSI अनिता बागुल यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना माहिती दिली आहे। वीकेंड लॉकडाऊन आहे, आज बरेच लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत। त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रश्न आपण विचारला तर सांगतात आम्ही मेडिकलला चाललो, कोणी सांगतं मी भाजीपाला घ्यायला चाललो, पण काही गोष्टी जेन्युअल आहेत त्यांना आम्ही सोडतोय। जे उगाच फिरणारे आहेत त्यांना आम्ही 188 प्रमाणे गुन्हे पण दाखल केले। काहींना सक्त समज दिलेली आहे, रोडावर फिरू नका, कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे सध्या, औरंगाबादने खूप मोठा आकडा गाठलेला आहे। म्हणून माझी नागरिकांना हीच विनंती आहे, आपण घरात राहा, सुरक्षित राहा आणि दुसऱ्यांनाही सुरक्षित ठेवा। PSI बागुल, क्रांतीचौक पोलीस स्टेशन। लॉकडाऊनमुळे भाजी मंडी सुद्धा सुनसान दिसत होती। भाजी विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र यावेळी बघायला मिळाले। लोक भाजी खरेदी करायला सुद्धा जास्त बाहेर येत नसल्याचे येथील भाजी विक्रेत्यांनी सांगितले। शनिवार रविवार बंद असल्यामुळं माल तर येऊ राहिला, पण गिरायकाचा आमच्यापर्यंत इथं येतच नाही गिरायक, आणि खूप दुधाला याला गिरायक आलं ना तर ते तिकडून तिकडं जातं। अजिबात भाज्याला नाही, परशालाच गिरायक नाही, आम्ही असं बसेल तर बसेलच। आम्ही गंज आता 8000 माल आणला होता, पण आमचं 3-3.5 हजाराचं सुद्धा इकलं नाही अजून, असंच बसेले। कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे शहरातून गावाकडे जाणारे अनेक प्रवासी बस स्थानकावर बघायला मिळाले। लॉकडाऊन लागले तर इकडेच अडकून बसू या भीतीमुळे अनेक लोक आपापल्या गावाची वाट धरत असल्याचे यावेळी बघायला मिळाले। शहरभर फिरल्यानंतर असं लक्षात आलं की विनाकारण लोक बाहेर फिरतच आहेत। जागोजागी पोलीस असले तरी यांच्यावरती नियंत्रण अजूनही ठेवण्यात येत नाही आहे। जर नागरिक असंच विनाकारण रस्त्यावर फिरत राहिले तर काल शहरामध्ये रुग्णसंख्या जी 1900 घरात होती ती लवकरच 2000 पार करायला वेळ लागणार नाही। अभित पुजारीसह मी अभिलाष अपसिंगेकर, महाराष्ट्र देशा।